आज या ठिकाणी रवींद्रभाऊ धंगेकर नवनिर्वाचित आमदार यांनी जो हा ज्ञान विज्ञान यांचा जो संयोग एकत्र घडवून आणलेला आहे त्यामुळं सकाळी 8 वाजल्यापासून लोकांची या ठिकाणी गर्दी आहे. या ठिकाणी हा जो सोहळा आहे तो सोहळा एक वेगळ्या प्रकारचा सोहळा आहे. सर्व प्रकारच्या सर्व स्तरातील लोकांना या ठिकाणी आपल्याला अध्यात्म आणि विज्ञानाची जोड त्याचबरोबर या ठिकाणी उत्तम प्रकारचं संयोजन आणि नियोजन आणि त्याचबरोबर त्याची कार्यवाही या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून लोकांना या ठिकाणी पठण वगैरे करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी भोजनाच्या चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी असेच कार्यक्रम भाऊच्या हातून वेळोवेळी व्हावे आणि भाऊला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराज. त्यांना मला खूप समाधान वाटलं. असं देवाचं सगळं करायला पाहिजे एवढंच अभिनंदन आहे त्यांचं. खूप सगळं देवाच्या पादुका हे पाहिलं भेटलं. आम्हाला तर कुठं जायला भेटत नाही काही नाही, पण ह्यांच्यामुळं आम्हाला हे दर्शन भेटलं म्हणून बरोबर आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर. आम्हाला हे दर्शन करायला मिळालं. आम्हाला जातीने कुठेही जायला मिळालं नसतं. पूर्ण महिला वर्ग घरामध्ये असतो, पण आज साक्षात दर्शन झाल्याबद्दल आम्ही रवींद्र भाऊजींचे खूप खूप आभारी आहोत. शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसाला. धंगेकर भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रवी भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येणाऱ्या कालावधीमध्ये भाऊंकडून खूप मोठी अपेक्षा आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व माझ्या ह्या भावाकडून व्हावं अशी माझी ईश्वरचर्ची प्रार्थना. सर्व कसबावासियांना भाऊंनी हा जो कार्यक्रम अरेंज केला, सर्व देवदेवतांना एकत्र करून ते अतिशय चांगलं सगळ्या लोकांना दर्शन घेऊन समाधानी वाट झालेलं आहे. महाप्रसाद चांगला आहे, अन्न प्रसाद घेऊन तृप्त झालेले आहे आणि दर्शनाने सगळे देवता एकत्र भेटले ना. हा सगळा महायोग त्यांच्या वाढदिवसानिमित्त नवत्रे साहेबांनी अरेंज केला, त्यामुळे त्यांचेही खूप धन्यवाद. आणि अशाच प्रकारची त्यांच्या हातून सेवा घडत जावो समाजाची, कसबा लोक कसब्यातल्या लोकांची, आणि असे देवधर्मांचे कार्यक्रम होत अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि वाढदिवसाच्या निमित्ताने असे कार्यक्रम ठेवल्यामुळे त्यांना मनपूर्वक अभिनंदन, आभार, आणि त्यांना वर्षानुवर्ष अशाच प्रकारची सेवा करण्याची संधी मिळो अशी ईश्वरचरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतो. धन्यवाद. खूप छान वाटते. एक मतदार म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की भाऊंनी जे व्यवस्था केलेली आहे लोकांना देवाच्या दर्शनाची पादुका, जे लोकांना प्रत्येक पर्सनली जाता येत नाही एका ठिकाणी, ते एकच पूर्णचं दर्शन एका ठिकाणी घडवलं आहे. खूप चांगली गोष्ट आहे आणि भाऊंनी खूप चांगले कार्य केले. आता नवीनच आमदार झालेले आहेत मामा, म्हणजे भाऊ नवीनच आमदार झालेले आहेत. आपण कुठलीही गोष्ट चांगल्या गोष्टी सुरुवात करताना तेव्हापासून करतो. नक्कीच आत्ता सगळ्या पादुकांच्या मार्फत म्हणजे भाऊंमार्फत आपण सगळ्यांनीच दर्शन घेऊन चांगल्या कामाची नक्कीच सुरुवात चांगली होईल. मामांच्या वाढदिवसाबद्दल एक नवीन संकल्प मला बघायला मिळाला. आज त्यांनी त्यांच्या वाढदिवसाबद्दल नवीन नवीन दर्शन भेटले, त्याबद्दल खूप मन प्रसन्न झाले माझे. नवनिर्वाचित आमदार श्री माननीय रवींद्रभाऊ धंगेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांनी हा जो प्रोग्राम ठेवला, आम्ही पहिल्यांदा असं पुण्यात असा प्रोग्राम बघतो आहे की आजपर्यंत कधी नाही पाहिले. सर्व चे पादुकाचे दर्शन झाले, खूप खूप आनंद झाला. आणि ह्या पुढील एक त्यांच्या पुढच्या कारकिर्दीत आमच्या गांधी परिवारातर्फे आणि माझ्या सर्व पुणे नागरिकांना हार्दिक हार्दिक स्वागत. हा पुणे शहरातील रवीभाऊ धंगेकर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केलेला हा अनोखा उपक्रम आहे, जेणेकरून बऱ्याच लोकांना धार्मिक स्थळाला जाताना अडीअडचणी येतात. सर्व पादुका एकत्रित आणून त्यांनी आज जे त्यांचा वाढदिवस भक्तिमय वातावरणात साजरा केला, त्यामुळं त्यांनी हिंदू धर्मात जो पवित्र मानलं जातं त्यामुळं सर्व भक्तांकडून मी त्यांचे खूप खूप धन्यवाद करतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी या परमेश्वरचरणी प्रार्थना. कसबा मतदारसंघाचे आमदार रवीभाऊ धंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त जे आज सर्व आमदार झाल्यानंतर पहिला वाढदिवस आहे. पहिला वाढदिवस म्हणजे अशा आनंदामध्ये वाढदिवस साजरा करताना की ज्या की लोकांना देवाचं दर्शन लांब लांब जाता येत नाही, पण ते सर्व एकाच ठिकाणी घडून आणल्याबद्दल रवीभाऊंचं मी आम्ही मनापासून आभार मानतो. आणि त्यांना पुढचं भविष्य चांगलं जावं हे प्रार्थना करतो थांबतो. वाटलं भाऊंच्या वाढदिवसानंतर
कारण केलंय असं काय काय बोलतो म्हणजे नाही का साऊंड वगैरे असतात पण आता या ठिकाणी येऊन सगळं म्हणजे नाही का देवांचे आपल्या पुण्यातील शंकर महाराज सगळं एकाच ठिकाणी पाहायला छान वाटतं. सर्वात प्रथम दंगेकर साहेबांनी हा जो वाढदिवसानिमित्त जो उपक्रम ठेवलेला आहे हा अतिशय सुत्य असा उपक्रम आहे आणि हा एक उपक्रम म्हणजे प्रत्येक माणसाला माणसाला जोडण्याचा आणि एक भक्तिमार्गाचा मार्ग त्यांनी निवडून आल्या आपल्याला दाखवलेला आहे आणि हा जो मार्ग आहे हा सर्व कुटुंबियांनी पत्रकारावा त्यातल्या त्यात तरुण मुलांनी तर याचं जास्त महत्त्व समजून घ्यावं आणि या मार्गाने पुढील त्यांनी प्रवास सुरू करावा म्हणजे जे या म्हणजे शहरामध्ये जे गुन्हेगारीला प्रवृत्त होतं आता समजा एखाद्याचा वाढदिवस असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जॉब लावलं तर ते मोठ्या प्रमाणात दारूचं तिथं प्रमाण असतं गुंडांचं थैमान असतं आणि त्यातनं निष्पन्न काय होत नाही त्यातनं एक गुन्हेगारी कृत्य घडत असतं परंतु या ठिकाणी अशा प्रकारचं या ठिकाणी साई असेल सर्व महाराज असतील म्हणजे साई महाराज आहेत त्यानंतर स्वामी समर्थ आहेत शंकर महाराज आहेत दत्ता आहेत गोंदवले महाराज आहेत सर्व म्हणजे तुम्हाला एक मार्ग भक्तीचा या ठिकाणी त्यांनी इथं ओपन करून दिलं आहे आणि शेवटी मानव जन्मामध्ये भक्तीचा मार्ग हाच सर्वात शेवटचा मार्ग आहे या ठिकाणी एवढं मी सांगतो आणि पुनश्च एकदा रविभाऊ दंगेकर यांचं यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि हा उपक्रम अतिशय चांगला आहे आणि अशा प्रकारचा उपक्रम पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी राबवावा अशी मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. अतिउत्साही हा कार्यक्रम आहे आणि सर्व धर्म भाव हे सर्व एकवटलेले आहेत. हां आणि शिवाय ह्याच्यामुळं मानवात जे धर्माबद्दलचं जे आहे ती धर्माबद्दलची जी आस्था आहे तीसुद्धा यातून दिसून येत आहे आणि सर्व लोकांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि अशा ठिकाणी आणलं की जे आपण स्वर्गातून स्वर्गातच अवतारलो आहोत अशा पद्धतीचं हे आहे. गुरुदेव दत्त रविभाऊंनी एवढं खूप छान निवेदन केलं आहे की दर्शन सर्व संत इथं आले आहेत सर्व लोकांना मतदार संघातल्या दर्शन मिळालं भोजनाची व्यवस्था एकदम प्रसन्न वातावरण वाटतं आहे. ह्याच्या अगोदर असं कधीच आमच्या मतदारसंघामध्ये हे वातावरण नव्हतं. आज एकदम बेस्ट वाटतं आहे. खूप मंदिरात आल्यासारखं फील वाटतं आहे. शिर्डीला गेलो बालाजीला आपण गेलो असा फील वाटतो आहे आणि अप्रतिम त्यांचा निवेदन आहे. आमच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. जय गुरुदेव दत्त. इथं सगळ्या पादुका आणून हे केलेलं आहे त्यामुळं भक्तांना इथं येऊन पाया पडायचा चान्स मिळालेला आहे. अतिशय पुण्याचं काम केलं म्हणेल. भारतातील 11 संतांच्या शक्तिपीठांच्या पादुकांचं दर्शन बसल्यासाठी आम्हाला पुण्यामध्ये आमच्या घराजवळ करायला मिळतं आहे आणि अशा रूपाने त्यांना मला वाटतं आशीर्वाद सगळ्यांचे मिळतील की बाहेर कुठे न जाता आपल्या घराजवळ सगळ्यांना म्हणजे लहान थोरांना सगळ्यांच्या पादुकांचं दर्शन मिळतं आहे आणि त्यांना अनेक आशीर्वाद यामुळे मिळतील असं इच्छा प्रकट करते. थँक्यू.